आणखी एक महत्त्वाची बातमी, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता संपलेली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ही दुपारी 3 वाजेपर्यंतचीच होती आणि आता ती मुदत संपलेली आहे. त्यामुळे यापुढे आता उमेदवारांना आपले अर्ज भरता येणार नाहीत. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता संपलेली आहे. तर पक्ष काढला मी आणि मलाच कोर्टात उभं केलं असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. केंद्रामधून चक्र फिरली आणि राष्ट्रवादी अजितदादांना मिळाली असं देखील शरद पवार म्हणाले. पक्ष साधारण कुणी केला, हा जो पक्ष आहे हा कुणी काढला, पक्ष काढल्यानी खून कुणाची होती आणि एक दिवशी काही लोकांनी आमचा खटला केला. म्हणजे माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो होतो, पण काही लोकांनी आमचा खटला केला की पक्षाचे माझे खेळ नाहीत आम्ही तो त्याची सुनावणी झाली. ज्यांनी केस केली एक नंबरचा समन्स, त्या समन्सचं नाव शरद गोविंदराव पवार. समन्साला हजर राहावं लागतं, समन्स कधी फायदा नव्हतं. मग गेलो कोर्टात, राहिलो तिथे, तक्रार माझ्या विषय, तक्रार कोणाची? चिरंजीवांची. दोन नाव जुनी पवार. माझ्या आयुष्यात कधी असं घडलं नव्हतं, पण ती केस करून मला त्या ठिकाणी खेचलं गेलं. आणि सरकार केंद्र सरकार त्यांचे असतं, त्या सरकारमध्ये काय छत्र फिरवली माहिती नाही. कोर्टाने निर्णय दिला की पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याचं शरद पवारांचा काही संबंध नाही.